तौक्तेमुळे राज्यात एकूण 19 जणांचा बळी गेला तर 37 जण जखमी झालेत। राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने ही माहिती जारी केली। एकूण 7 जिल्ह्यांमध्ये हे बळी गेले आहेत। विजेची तार अंगावर पडून रत्नागिरी दोघांचा तर झाड अंगावर कोसळल्यामुळे जळगावात दोघांचा मृत्यू झाला। तौक्ते चक्रीवादळामुळे ठाणे जिल्ह्यातल्या शेती फळबागा आणि घरांचं मोठं नुकसान झालं। या नुकसानीची काल पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली। ठाणे जिल्ह्यात तौक्ते चक्रीवादळामुळे 2128 घरांचं नुकसान झालं तर 3 जणांचा मृत्यू झाला। 18 गोठे वादळानं बाधित झालेत तर 2 जनावरं मृत्युमुखी पडली आहेत। तौक्ते चक्रीवादळादरम्यान मालाड पूर्व येथे राजकुमार जयस्वाल यांच्या अंगावर झाडाची फांदी कोसळली। वादळादरम्यानच्या दुर्घटनेचं दृश्य सीसीटीव्हीत चित्रित झालंय। फांदीचा फटका इतका जोरात बसला की जयस्वाल यांच्या हेल्मेटचेही 2 तुकडे झाले। गंभीर जखमी झालेल्या जयस्वाल यांच्यावर 13 तास शस्त्रक्रिया चालली, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। बाज P305 दुर्घटनेबाबत कॅप्टन राकेश बल्लवसह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। मुख्य अभियंते मुस्तफिजुर रहमान शेख यांच्या तक्रारीवरून येलोगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय। वादळाच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका राकेश बल्लव यांच्यावर ठेवलाय। नुकत्याच येऊन गेलेल्या तौक्ते चक्रीवादळातही मुंबई मेट्रोची कामं सुरूच होती। योग्य नियोजन आणि खबरदारी घेतल्यानं शहरातली मेट्रोची कामं सुरू ठेवता आली। शेवटच्या टप्प्यात आलेल्या मेट्रो 2A आणि मेट्रो 7 काम वेगानं सुरू आहे। नियोजित वेळेत अर्थात मे अखेरपर्यंत या मार्गावर चाचणी होईल असा विश्वास MMRDA व्यक्त केलाय। अहमदनगर जिल्ह्यातल्या टाके ढोकेश्वर इथल्या कोविड केअर सेंटरमध्ये विश्वशांती यज्ञ करण्यात आला। कोरोनाचं संकट दूर करण्यासाठी हा यज्ञ करण्यात आलाय। विज्ञानाबरोबरच आध्यात्मिक आराधना करून कोरोनावर मात करण्यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य सुजित साबळे यांनी कोविड सेंटरमध्ये हा यज्ञ केलाय। देशात म्युकरमायकोसिसचा वेगानं फैलाव होतोय। गुजरात, ओडिशा, राजस्थान, पंजाब, तेलंगणा, तमिळनाडूमध्ये म्युकरमायकोसिसला महामारी घोषित केली आहे। त्यानुसार या आजाराचे रुग्ण आणि मृत्यूच्या नोंदणीसह औषधोपचार आणि वेळेस निदानावर भर दिला जाणार आहे। म्युकरमायकोसिसवरच्या औषधाचा सातत्यानं काळा बाजार सुरू असल्याचा आरोपही होतोय। कोरोना हवेतून 10 मीटरपर्यंत पसरू शकतो। केंद्र सरकारच्या मुख्य शास्त्रीय सल्लागारांच्या कार्यालयानं नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत। एरोसोल ड्रॉपलेट्समधून कोरोना वेगानं पोहोचतो असं त्यात सांगितलंय। बाधित व्यक्तीत लक्षणं नसली तरी त्याच्या शरीरातून पुरेशा ड्रॉपलेट्स निघू शकतात आणि त्यामुळे अधिक लोक बाधित होऊ शकतात असा इशाराही दिलाय। तुमचा मास्क स्वच्छ नसेल तर तुम्हाला म्युकरमायकोसिस होण्याची शक्यता अधिक आहे। तुम्ही वापरत असलेला मास्क हा न धुता वापरल्यास किंवा रोजच्या रोज मास्क न बदलल्यास म्युकरमायकोसिस होण्यासाठी निमित्त ठरू शकतं। सर गंगाराम हॉस्पिटलच्या ENT विभागाचे अध्यक्ष डॉक्टर अजय स्वरूप यांनी याबाबतची माहिती दिली आहे। कोरोना टेस्ट न करताच विमान प्रवास केला जात असल्याचं उघड झालंय। 4 महिन्यात मुंबईत जवळपास 2500 प्रवासी बाधित आहेत। आंतरराष्ट्रीय किंवा देशांतर्गत विमान प्रवासासाठी कोरोना टेस्टच्या नियमाला बगल देऊन लक्षणं असतानाही अनेक जण विमान प्रवास करतात। प्रामुख्यानं देशांतर्गत प्रवासी यात आहेत। मुंबईतल्या कोविड रुग्णालयांची संपूर्ण माहिती आता एका क्लिकवर तुम्हाला उपलब्ध होईल। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दिवसेंदिवस स्थिती सुधारतीय। ऍक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत घट झालेली आहे पण अजूनही बेड मिळवण्यासाठी धडपड करावी लागते। बेडसाठी होणारी धावपळ टाळण्यासाठी पालिकेनं हे महत्त्वाचं पाऊल उचललंय। सरकारी मुंबई महानगरपालिकांची आणि खासगी रुग्णालयांची माहिती तुम्हाला आता एका क्लिकवर मिळणार आहे। कोल्हापुरातल्या वाढत्या मृत्यूदराबाबत प्रशासनाला क्लीन चिट दिली आहे। गंभीर स्थितीतील रुग्ण उशिरा आल्यानं त्यांच्यावर उपचार करणं कठीण झाल्याचा निष्कर्ष विभागीय टास्क फोर्सनं काढलाय। अहवालात वाढत्या मृत्यूदरांबाबत कुणावरही ठपका ठेवलेला नाही। टास्क फोर्सचा अहवाल विभागीय आयुक्त जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आला। होम आयसोलेशनमध्ये योग्य काळजी न घेतल्यानं तब्बल 32 मृत्यू झाल्याची नोंद अहवालात आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोरोना चाचण्यांचं प्रमाण वाढवलं जाणार आहे। रोज 10,000 चाचण्या होतील असं नियोजन केल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलंय। जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वाढतीय, मृत्यूचंही प्रमाण वाढलंय। ही संख्या रोखण्यासाठी म्हणून टेस्टिंगवर भर दिला जाणार आहे। कोरोना निर्बंधांमुळे होणाऱ्या नुकसानीची धग कमी करण्यासाठी राज्यातल्या परवानाधारक रिक्षाचालकांना 1,500 रुपये सानुग्रह अनुदान मिळणार आहे। रिक्षाचालकांना कोणतीही कागदपत्र सादर न करता केवळ ऑनलाईन त्यांचा वाहन क्रमांक, लायसन्स क्रमांक आणि आधार क्रमांक नोंदवावा लागेल। आधार कार्ड बँकेशी जोडलं असेल तर ही रक्कम बँक खात्यात त्वरित जमा होईल। नागपुरातल्या महाराजबाग प्राणी संग्रहालयातील जान वाघाची कोरोना चाचणी करण्यात आली। बुधवारी या वाघाच्या नाकातून पाणी येत होतं त्यामुळे प्राणी संग्रहालयातनं तातडीनं पाऊल उचलत त्याची कोरोना चाचणी केली। नागपूर केंद्रातला चाचणी अहवाल निगेटिव्ह आलाय पण तरीही भोपाळ प्रयोगशाळेत जान वाघाचे स्वॅबचे नमुने पाठवण्यात येणार आहेत।
मुंबई महापालिकेच्या 1 कोटी लसींच्या ग्लोबल टेंडरला 4 कंपन्यांनी प्रतिसाद दिलाय, पण या कंपन्यांच्या कागदपत्रांमध्ये काही त्रुटी असल्यामुळे टेंडर प्रक्रियेला विलंब लागण्याची शक्यता वर्तवण्यात येते. टेंडर प्रक्रिया महिनाभरात पूर्ण करण्यात येणार आहे. राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारने सारखं केंद्राकडे बोट न दाखवता राज्याने योग्य ते प्रयत्न केले पाहिजे असा टोला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी लगावलाय. महाराष्ट्र आज लसीकरणात 1 नंबर आहे असं सांगतात, मग ही लस आली कुठून? केंद्रानेच दिली ना. केंद्र मुद्दाम अन्याय करतंय असं नाही असं म्हणत आठवलेंनी राज्य सरकारला फटकारलंय. मुंबईत कोविशिल्डच्या दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत असलेल्या बहुतेक जणांचे 84 दिवस 24 मे रोजी संपतात, त्यामुळे पुढच्या आठवड्यात पुन्हा लसीकरण केंद्रावर गर्दी होऊ शकते. दरम्यान कोविशिल्डची दुसरी मात्रा घेण्यासाठी वेळ आरक्षित न करता थेट लस घेण्याची सुविधा उपलब्ध असेल. पुण्यातल्या सर्वच लसीकरण केंद्र आज बंद आहेत. महापालिकेला लसींचा पुरवठा झाला नाहीये, त्यामुळे महापालिकेच्या हद्दीतील सगळी लसीकरण केंद्र बंद राहणार आहेत, त्यामुळे नागरिकांनी लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये असं आवाहन पालिकेनं केलंय. देशातल्या लसीकरणासंदर्भात 116 माजी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिलं. सर्व नागरिकांचं मोफत लसीकरण करावं अशी मागणी त्यांनी पत्रातून केली. शहरी आणि ग्रामीण भागात आरटीपीसीआर तपासण्या वाढवाव्यात अशीही मागणी त्यांनी केली. शिवशंकर मेनन, सुजाता राव, के एम चंद्रशेखर, टी के नायर यासह अनेक माजी अधिकाऱ्यांचा यात समावेश आहे. मुंबईतल्या उपनगरीय रेल्वे मार्गाच्या 9 पादचारी पुलांच्या कामात अडथळा येतोय. लॉकडाऊनमुळे कामांना मजूर मिळत नाहीयेत. गेल्या 2 वर्षांपासून मध्य पश्चिम मार्गावर 39 पादचारी पूल उभारण्याचं उद्दिष्ट होतं. मध्य रेल्वेवरील 14 पुलांपैकी 8 पूल पूर्ण झाले आहेत, तर कसारा, उल्हासनगर, गोवंडी, वडाळ रोड आणि दादर स्थानकात 6 पूल रखडले. पश्चिम रेल्वेवरील 13 पूल पूर्ण झाले तर 3 पूल रखडले आहेत. विद्यापीठ आणि महाविद्यालयातील शिक्षकांना 7व्या वेतन आयोगाची थकबाकी मिळणार आहे. राज्य सरकारला केंद्राकडून 1320.93 कोटी रुपये प्राप्त झाले. सर्व अकृषी विद्यापीठं, त्यांच्याशी संलग्न अनुदानित कॉलेजेस तसंच संस्थांमधील शिक्षकांना 7व्या वेतन आयोगानुसार वाढीव वेतनातील फरकाची रक्कम मिळेल. पहिल्या टप्प्यात 660.46 कोटी रुपये वितरित होतील. बहिणाबाईंची जात्यावरची ओळख म्हणजे